पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने पनवेल प्रीमियर लीग ह्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 27 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खारघर सेक्टर 33 मधील पेठगाव मेट्रो स्टेशन येथील मैदानात रंगणार आहे. यंदाचे ह्या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेतून येणारी रक्कम ही गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जाते. या पनवेल प्रीमियर लीगला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, सचिन वासकर, भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद खरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या खेळाच्या द्वारे तरुणांना इथं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संधी भेटू शकतात अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. आणि खरोखर त्यांच्यासाठी मी या इथं सर्व सचिव त्यांच्या सर्व आयोजन कमिटीचं मी इथं अभिनंदन करतो. हा चांगल्या रीतीने आपण या इथे आयोजन केलेला आहे. आपण अशाच प्रकारे पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे कार्यक्रम आपण घेत राहावेत माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा.